बंधू भगिनीनो, आपण कोणत्या काळामध्ये आहोत? नक्की काही इष्ट गावाला संपलं का? नक्की ना, आपण पुनरुत्थान काळामध्ये आहोत. आणि पुनरुत्थान काळ हा 50 दिवसाचा काळ असतो. म्हणजे आपण जेव्हा पेंटिकॉस्टचा सण साजरा करू ना, त्यावेळेला तो पुनरुत्थान काळ त्या दिवशी संपतो आणि मग सामान्य काळाला सुरुवात होतो. आगमन काळ 4 आठवड्याचा असतो, उपवास काळ 40 दिवसाचा असतो आणि पेंटिकॉस्ट पर्यंतचा पुनरुत्थान काळ हा 50 दिवसाचा असतो. म्हणजे सगळ्यात मोठा काळ असतो तो सामान्य काळ. तर या पुनरुत्थान काळामध्ये आपण प्रभू येशू ख्रिस्त पुनरुत्थित झाला याकडे लक्ष केंद्रित करतो. द लॉर्ड इज ट्रूली रिझन, प्रभू येशू ख्रिस्त खरोखर उठला आहे, आम्ही प्रभूला पाहिले आहे, अशी त्याच्या प्रेषितांनी आणि शिष्यांनी साक्ष दिलेली आहे. आणि प्रभू येशू ख्रिस्ताच्या पुनरुत्थानावर आपला ख्रिस्ती विश्वास सामावलेला आहे. द फाउंडेशन इज जीसस रेझरेक्शन. आणि त्या पुनरुत्थानामध्ये आपल्या सर्वांचं पुनरुत्थान आहे. या विषयावर आज आपण लक्ष केंद्रित करणार आहोत. तर पुनरुत्थान म्हणजे काय? तुम्हाला काय वाटतं पुनरुत्थान म्हणजे काय? आता लाजरस याला प्रभू येशू ख्रिस्तान जिवंत केले, याईराची कन्या हिला प्रभू येशू ख्रिस्तान जिवंत केले. जुन्या करारामध्ये देखील संदेश त्यांनी मेलेले लोक होते त्यांना उठवलं, ते पुनरुत्थान होतं का? ते पण मेलेल्यानंतर उठले की नाही? पुनरुत्थान या शब्दाचा अर्थ अनास्तासिया हा ग्रीक शब्द आहे आणि रेझुरेक्शिओने हा लॅटिन शब्द आहे. या दोन्ही शब्दाचा अर्थ आहे पुन्हा उठणे. म्हणजे माणूस मरण पावला आहे आणि तो मेलेल्यानंतर पुन्हा उठतो, जिवंत होतो, त्याला पुनरुत्थान म्हणतात. आता हे दुसरे लोक जे सगळे पुन्हा उठले ते परत मरण पावले, मग ते पुनरुत्थान आहे का? ते पुनरुत्थान नाही. जरी ती मेलेल्यानंतर पुन्हा उठले तरी त्याला रेसुसिटेशन म्हणजे, रेसुसिटेशन म्हणजे त्या सेम शरीरासहित ते पुन्हा उठले पण ते मरते शरीर होते. त्या शरीराचं गौरवशाली शरीरामध्ये रूपांतर झालं नव्हतं, तर ते तेच शरीर होतं जे ते परत मरण पावलं. तेच शरीर परत मरण पावलं म्हणजे ते मरण पावले सर्व. पण प्रभू येशू ख्रिस्ताचं पुनरुत्थान हे सगळ्यापेक्षा वेगळं होतं. वेगळं म्हणजे गौरवशाली पुनरुत्थान, गौरवशाली बॉडी, ग्लोरियस बॉडी प्रभू येशू ख्रिस्ताने धारण केली त्याच्या पुनरुत्थानामध्ये. आणि आता प्रभू येशू ख्रिस्त स्वतः सांगतो, पहा म्हणजे प्रगटीकरण पुस्तकामध्ये, पहा मी मेलो होतो तरी मी युगानुयुगासाठी जिवंत आहे. म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त आता परत कधी मरत नाही. प्रभू येशू ख्रिस्त युगानुयुगासाठी जिवंत आहे, म्हणजे अनंत काळासाठी, सर्व काळासाठी जिवंत आहे. हे प्रभू येशू ख्रिस्ताचं खरं पुनरुत्थान आहे. पुनरुत्थान म्हणजे नक्की काय? पुन्हा उठणं, प्रभू येशू ख्रिस्ताने गौरवशाली शरीर धारण केलं, या गोष्टी आपण वाचतो, बायबलमध्ये वाचलेल्या आहेत, बऱ्याच वेळेला ऐकलेल्या आहेत. पुनरुत्थानाचे जे पॅसेजेस आहेत तिथे आपण वाचतो, प्रभू येशू ख्रिस्त पुनरुत्थित झाला, आपल्या शिष्यांना प्रकट झाला, त्याने त्यांना बऱ्याच प्रमाणामध्ये दाखवून दिलं की तो पुन्हा उठला आहे, त्याच शरीरासहित तो पुन्हा उठला आणि ते गौरवशाली शरीरामध्ये त्याचं रूपांतर झालं, ते आता परत कधी मरणार नाही. म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त युगान युगासाठी जिवंत आहे आणि त्याला मेलेल्यातून प्रथम जन्मलेला, द फर्स्ट फ्रूट फ्रॉम द डे असं म्हटलेलं आहे. म्हणजे नक्की काय? प्रभू येशू ख्रिस्त म्हणजे हे आदमापासून जे निर्माण झालेले आहे आणि प्रभू येशू ख्रिस्ताच्या पुनरुत्थानापर्यंत जे मरण पावलेले होते त्यांच्यामध्ये तो प्रथम जन्मलेला, आणि त्याच्यानंतर आजपर्यंत आणि जगाच्या अंतापर्यंत जे मरत आहेत त्यांच्यामधून सुद्धा प्रथम जन्मलेला, म्हणजे पुनरुत्थित झालेला प्रथम फळ, मरणातून उठलेला पहिला प्रभू येशू ख्रिस्त. आणि त्याच्या पुनरुत्थानामध्ये आपल्या सर्वांचं पुनरुत्थान घडलेलं आहे. ही गोष्ट आपण प्रामुख्याने समजून घ्यायची आहे. प्रभू येशू ख्रिस्त उठला तो स्वतःसाठी नाही उठला. प्रभू येशू ख्रिस्त स्वतः परमेश्वर आहे आणि तो मृत्यू स्वीकार करतो तो आपल्या सर्वांचा, तो मानव होतो तो आपल्या सर्वांचा. त्याला गरज नव्हती, गरज नव्हती, परंतु हे त्याला करावं लागलं. का करावं लागलं? त्याच्या निर्मितीसाठी. प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्या सर्वांना निर्माण केलं, म्हणजे परमेश्वर
प्रज्ञाने आपल्या सर्वांना निर्माण केलं, त्याने आपलं जीवन दिलं, तो आपल्यासाठी मानव झाला, तो आपल्यासाठी मरण पावला, तो आपल्यासाठी पुनरुत्थितीचा प्रभू येशू ख्रिस्तच पदा सांगतो, पहा सर्व काही तुमच्यासाठी, म्हणजे आपण त्याच्या केंद्रस्थानी आहोत, प्रभू येशू ख्रिस्ताचं जीवन हे आपल्यासाठी आहे, प्रभू येशू ख्रिस्ताचं मरण आपल्यासाठी, प्रभू येशू ख्रिस्ताचं पुनरुत्थान आपल्यासाठी, सर्व काही आपल्यासाठी, इतकं परमेश्वराने आपल्यावर प्रेम केलेलं आहे. परमेश्वराने माणसाला का निर्माण केलं? आपण उत्पत्तीच्या पुस्तकामध्ये वाचतो सुरुवातीलाच की परमेश्वराने माणसाला त्याच्या प्रतिमेप्रमाणे निर्माण केलं. आता तुम्ही जर बघितलं ना, तर संपूर्ण सृष्टीमध्ये परमेश्वराच्या प्रतिमेप्रमाणे दुसरी कोणतीही गोष्ट नाही, फक्त माणूस हा परमेश्वराच्या प्रतिमेप्रमाणे निर्माण केलाय. कोणताही प्राणी घ्या, कोणतीही दुसरी भौतिक गोष्ट घ्या, झाड घ्या, फळ घ्या, काहीही घ्या, मासे घ्या, काहीही घ्या, परमेश्वराच्या प्रतिमेप्रमाणे फक्त माणूस निर्माण करण्यात आलेला आहे. परमेश्वराच्या प्रतिमेप्रमाणे आपणास निर्माण केलेलं आहे, आणि वी आर क्राउन ऑफ गॉड्स क्रिएशन, कारण आपणास परमेश्वर त्याची बुद्धी दिली आहे, विस्डम दिलेला आहे, समजण्याची ताकद शक्ती दिलेली आहे, हे परमेश्वराने आपलंच दिलेलं आहे, माणसाला दिलेलं आहे, त्याच्या प्रतिमेप्रमाणे निर्माण केलेला माणूस. आता जेव्हा परमेश्वर माणसाला निर्माण करतो, म्हणजे आपण सर्वजण प्रभू येशू ख्रिस्ताचे किती उपकार मानायला पाहिजे, किती आभार मानायला पाहिजे, या पॉइंट कडे मी नंतर येतो. परंतु त्याच्या पुनरुत्थानामध्ये माझं जीवन कसं सामावलेलं आहे, पूर्णपणे समरण झालेलं आहे, हे आपण आज ओळखून घ्यायचं आहे. पण ते त्याला का करावं लागलं? परमेश्वराला मानव का व्हावा लागला? परमेश्वराला मरण का स्वीकारावं लागलं? ह्या गोष्टी आपल्यासाठी फार महत्वाच्या आहेत जाणून घ्या. आणि हे प्रत्येक व्यक्तीसाठी आहे, काही ठराविक लोकांसाठी नाही, या जगातील सर्व लोकांसाठी आहे. मग इतर धर्मी असतील त्यांच्यासाठी देखील आहे. प्रभू येशू ख्रिस्ताचं जीवन, दुःख, मरण आणि पुनरुत्थान हे सर्व आपल्यासाठी आहे, प्रत्येक व्यक्तीसाठी आहे जगात. ते आपण समजून घ्यायचं की त्याला हे का करावं लागलं, हे समजणं फार महत्वाचं आहे, ते मूळ आहे. जर ते मला समजलं तर त्याचं पुनरुत्थान मी समजू शकतो, आणि त्याचं पुनरुत्थान मला करावं तर त्याच्या पुनरुत्थानामध्ये माझं पुनरुत्थान आहे, माझं जीवन आहे, हे मला करू शकतो. आता सुरुवातीला आपण पाहतो जेव्हा परमेश्वर, म्हणजे पहिल्या अध्यायामध्ये सांगितलेलं आहे की प्रभू परमेश्वर सर्व सृष्टीची स्थापना करतो. आता तिथे सांगितलंय पहिल्या दिवशी काय केलं, दुसऱ्या दिवशी काय केलं, तिसऱ्या दिवशी काय केलं. परमेश्वराने आपल्या दिव्य शब्दाने जे सांगितलं तसं झालं. आता परमेश्वराने सर्वात प्रथम पाणी निर्माण केलं. तिथे आपण वाचतो की परमेश्वराचा आत्मा त्या भूतलावर पाण्यावर तळपत होता, म्हणजे भ्रमण करीत होता. आणि नंतर परमेश्वर सांगतो प्रकाश हो, आणि प्रकाश झाला. नंतर वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी परमेश्वराने आपल्या शब्दाने निर्माण केले. इतका परमेश्वराचा शब्द महान आणि पॉवरफुल आहे. परमेश्वराने जी गोष्ट सांगितली ती होणारच, कारण तो परमेश्वराचा शब्द आहे. आणि परमेश्वराने ती सांगितलं आपल्या प्रतिरूपाचा आपण माणूस निर्माण करतो, म्हणजे तशी दुसरी कोणती गोष्ट नाही, तर स्वतःच्या प्रतिमेवर. जसा परमेश्वर आहे तसं त्याने माणसाला घडवलं. आता माणसाला घडवलं ते देखील ते वर्णन आहे, मातीपासून त्याला निर्माण केलं. आता बघा, इथे एक गोष्ट आपण समजून घ्यायची आहे की परमेश्वर सांगितलं प्रकाश हो, प्रकाश झाला. परमेश्वर सांगितलं झाड फळ फुलं निर्माण हो, ती निर्माण झाली. आकाशामध्ये सूर्य चंद्र तारे निर्माण हो, ते निर्माण झाले शब्दाने. परंतु जेव्हा परमेश्वर माणसाला निर्माण करतो आणि प्राण्यांना, म्हणजे जीवधारी प्राण्यांना निर्माण करतो, त्याच्यामध्ये माणूस पण आला, ते मातीपासून निर्माण करतो. तिथे परमेश्वर बोलत नाही पण तो कृती करतो. आता तिथे माणसाची निर्मिती त्याने त्याने परमेश्वर सांगितलं असतं ना माणूस हो, तर झाला असता. माझ्या प्रतिमेप्रमाणे माणूस हो तर ऑटोमॅटिकली झाला असता. परंतु परमेश्वर तसं करत नाही, तर मातीपासून माणसाचा पुतळा निर्माण करतो. आणि तिथे सांगितलेलं आहे की त्याच्या नाकपुड्यामध्ये परमेश्वराने जीवनाचा श्वास फुंकला आणि तो जीवधारी प्राणी झाला, म्हणजे माणूस झाला. नर आणि नारी, स्त्री आणि पुरुष असं त्याने त्यांना निर्माण केलं. आता परमेश्वर माणसाला मातीपासून निर्माण का करतो? असं शब्दाने, दिव्य शब्दाने, ऑटोमॅटिकली असं हवेतून का नाही निर्माण करत? फार महत्वाचं आहे. मी परमेश्वर सांगितलं प्रकाश हो, प्रकाश झाला ऑटोमॅटिकली. पण तू माणसाला मातीपासून निर्माण करतो,
कारण तिथे परमेश्वराने काय सांगितलं आहे, तू माती आहेस आणि मातीला जाऊन मिळणार आहेस. म्हणजे इथे बघा दोन गोष्टी माणसामध्ये, म्हणजे तशा इतर प्राण्यांमध्ये देखील आहेत, आत्मा आणि शरीर. लक्षात आला तुमच्या, परमेश्वराने मातीपासून शरीर निर्माण केलं, परंतु तिथे त्याने त्यांच्या जीवनामध्ये म्हणजे त्या पुतळ्यामध्ये, त्या मातीच्या पुतळ्यामध्ये जीवनंत श्वास म्हणजे आत्मा फुंकला आणि तो सजीव प्राणी झाला, सजीव माणूस झाला. म्हणजे तिथे स्पष्ट सांगितलंय तू माती आहेस आणि मातीला जाऊन मिळणार. परंतु परमेश्वरने माणसाला जे गौरव दिले स्वतःच्या प्रतिमेप्रमाणे, ते मरण्यासाठी नव्हते, ते जगण्यासाठी होते. आणि परमेश्वरासमवेत आनंदी जीवन आदम आणि एवा जगावेत आणि त्यांच्यानंतर येणारे लोक जगावेत, ही परमेश्वराची ओरिजिनल इच्छा आहे, ओरिजिनल विल, की सर्व आनंदी असावे ही परमेश्वराची योजना होती. आणि त्याप्रमाणे त्याने माणसाला निर्माण केलं आणि ते आनंदी होते. आता किती काळ पर्यंत ते एदेन बागेमध्ये राहिले हे आपण ठाऊक नाही. परंतु इथे एक गोष्ट महत्वाची की परमेश्वराने त्यांना तिथे एदेन बागेमध्ये ठेवलं. तिथे कोणत्या प्रकारची झाडं होती? वेगवेगळी फळं देणारी झाडं, म्हणजे आज आपण जी फळं खातो ना ती कदाचित सर्व तिथे असते, ती परमेश्वराची निर्मिती आहे. हे सर्व तुम्ही खा, पण बागेच्या मध्यभागी दोन झाडं होती. कोणती? एक जीवनाचं झाड आणि दुसरं बऱ्या वाईटाचं ज्ञान करून देणारं झाड. आता परमेश्वराने आदम आणि एवाला काय सांगितलं की या बागेतील कोणत्याही झाडाचं तुम्ही फळ खा, जीवनाच्या झाडाचं फळ खाण्याची देखील परवानगी होती. परंतु बागेच्या मध्यभागीचं झाड आहे ना, बऱ्या वाईटाचं ज्ञान करून देणारं झाड, त्याचं फळ खाऊ नका. आता परमेश्वराला ठाऊक होतं की नाही की ते आज्ञा बोलणार आहे, होतं की नाही ठाऊक होतं, मग आज्ञा का दिली? जर का परमेश्वराला ठाऊक आहे की आदम आणि एवा माझी आज्ञा बोलणार आहे, संत पॉल याविषयी सांगतो, वी आर प्री डेस्टिनी, म्हणजे सगळे कोण आज मी इथे जन्माला आलो ना, प्री डेस्टिनेशन आहे, म्हणजे अगोदरच परमेश्वराच्या योजनेमध्ये मी आणि तुम्ही माणसं आहेत. जगाचा शेवटचा माणूस जो जन्माला येणार ना, तो देखील परमेश्वराच्या योजनेमध्ये आहे. म्हणजे परमेश्वराला ठाऊक होतं, मग आज्ञा का दिली? आज्ञा दिली नसती तर आज्ञा बोलली नसती, आणि आज्ञा बोलली नसती तर आज आपण इथे असे दुःखामध्ये कष्टामध्ये राहिलो नसतो, सगळे परमेश्वराबरोबर असत. आजपर्यंत परमेश्वराला कोणी पाहिलंय का? जिवंत परमेश्वराला त्याच्या गौरवामध्ये कोणी पाहिलंय का? कुणीच नाही पाहिलं. फक्त प्रभू येशू ख्रिस्ताने, जो स्वतः परमेश्वर आहे, त्याने खऱ्या जिवंत परमेश्वराला प्रकट केलं. परंतु डोळ्यांनी फक्त आदम आणि एवाने पाहिलं, फक्त आदम आणि एवाने, त्यांच्यानंतर कुणीच जिवंत परमेश्वराला आपल्या समोर जसंच्या तसं पाहिलं नाही. कारण परमेश्वर काय सांगतो, मर्त्य माणूस ज्याच्यामध्ये पाप आहे तो मला पाहू शकत नाही, आणि जर तो मला पाहिलं तर जागेत मरेल. इतकी परमेश्वराची पवित्रता आहे, किती प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये परमेश्वराचे गौरव आणि वर्चस्व आहे, की समोरचा माणूस त्याच्या त्या पवित्र गौरवाकडे पाहून जगू शकत नाही, जगू शकत नाही. आदम आणि एवाने फक्त परमेश्वरला पाहिले, आणि त्यांनी पाहिलं परमेश्वरा त्याचे गौरव पाहिले, म्हणून त्यांनी ते पाप केले. कशासाठी सांगतो तुम्हाला, मध्यभागी जे झाड होतं, बऱ्या वाईटाचं ज्ञान करून देणारं झाड, बऱ्या वाईटाचं ज्ञान करून. आता तिथे बऱ्या वाईटाचं झाड आणि फळ हे काय प्रसंग आहे, काय म्हणजे काय समजू शकतो आपण याच्या? बघा, परमेश्वराने जेव्हा सृष्टीची स्थापना केली, माणसाला निर्माण केलं, त्या अगोदर सैतान अस्तित्वात होता. ही गोष्ट लक्षात ठेवा सर्वात. माणसाची निर्मिती झाल्यानंतर, जग निर्माण झाल्यानंतर सैतान अस्तित्वात आला नाही, तर त्याच्या अगोदर जेव्हा परमेश्वराने देवदूत निर्माण केले ना, त्यावेळी सगळ्यात पहिली निर्मिती परमेश्वराची हा लुसी, सगळ्यात पहिला देवदूत लुसिफर. आणि त्याला परमेश्वर, आता तुम्ही यशया पुस्तकाच्या 14 अध्यायामध्ये त्याचं वर्णन आहे, सैतानाचे 5 मी, आय एम सैतान सांगतो, मी असं करीन, मी असं करीन, मी असं करेन, असे 5 आहे यशया संदेशाच्या 14 अध्यायामध्ये. म्हणजे परमेश्वराने जेव्हा त्याला निर्माण केलं, तेव्हा त्याला सगळं काही दिलं, शक्ती दिली, गौरव दिले. सगळ्यात पहिला देवदूत लुसिफर, लुसिफर म्हणजे प्रकाश,
तोच अंधार झाला कारण त्यांनी परमेश्वरवरून तो बंड केलं. तो देवाला सांगतो मला तुझी गरज नाही, मी स्वतः शक्तिशाली, मी सर्व काही स्वतः करू शकतो, मी माझं स्वतःच राज्य प्रस्थापित करेन. म्हणून परमेश्वर त्याला शाप दिला आणि त्याला शाप दिल्यामुळे तो सैतान झाला. हे सही पहिल्या निर्मितीचं हे आहे, प्रसंग आहे. आणि नंतर मग परमेश्वर जगाची, सृष्टीची आणि मानवाची निर्मिती करतो. म्हणजे जेव्हा परमेश्वर आपल्याला निर्माण, म्हणजे माणसाला निर्माण करतो, त्यापूर्वीपासून सैतान अस्तित्वात आहे. आणि सैतानाचं मुख्य काम काय? परमेश्वराच्या निर्मितीमध्ये खंड पाडणं, परमेश्वराची निर्मिती नष्ट करणं, हे सैतानाचं मुख्य काम आहे. आणि तो आजपर्यंत ते करीत राहिलेला आहे आणि करीत आहे. आणि आपण त्याच्या मोहाला बळी पडतो. कुणी असं सांगू नका सैतान मला मोहात पडत नाही, मी मोहाला बळी पडतो. सगळेजण बळी पडतो. परमेश्वराला आपण वश नाही होत, परमेश्वराकडे आपण नतमस्तक नाही होत, आणि सैतानाच्या मोहाला सर्रसपणे अगदी बळी पडतो आणि पाप करतो याच्या. म्हणून आपण सर्वांनी हे समजून घ्यायचं आहे की सैतान कोण आहे, परमेश्वर माझ्यासाठी काय करतो आणि काय केलं आहे. आता जेव्हा आदम आणि एवाला परमेश्वरानं ती आज्ञा दिली, आता ती मोडण्याला माहित होतं, तरी पण आज्ञा का दिली? का दिली? कारण बरं काय आणि वाईट काय हे जाणणं तुम्हाकडे नाही, ते फक्त तो अधिकार माझ्याकडे. आणि आजपर्यंत तो अधिकार फक्त परमेश्वराकडे आहे की बरं काय ते वाईट काय परमेश्वर ठरवतो, मी नाही ठरवतो, माणसाने नाही ठरवलं. आता तुम्ही जर बघितलं बायबलमध्ये परमेश्वर सांगितलं हे चांगलं आहे आणि हे वाईट आहे, त्याचप्रमाणे जगाची राहणी चाललेली आहे. ते परमेश्वर ठरवतो आणि तो अधिकार परमेश्वरने स्वतःकडे ठेवला. माणसाला पूर्ण फ्रीडम दिलं, तुला जे पाहिजे तसं कर, फक्त या झाडाचं फळ खाऊ, एवढीच एक आज्ञा होती. परंतु सैतानाने तो पॉइंट धरला. आता तो आदम आणि एवेकडे किती वेळा आला असेल? फक्त तिथे लिहिलंय तो आला त्याला बुरळ पाणी फसले, पण तो किती वेळा आला असेल? त्यांना वेगवेगळ्या युक्त्या घेऊन आला असेल आणि शेवटी एक अत्यंत महत्वाची युक्ती घेऊन येतो. आता सैतानाने त्याच्यावर किती अभ्यास केला असेल, किती विचार केला असेल, किती सखोल प्लॅनिंग केली असेल, आणि मग तो ती युक्ती घेऊन आदम आणि एवेकडे येतो. आणि तो पकडतो कोणाला? एवेला. आदमला नाही पकडतो, एवेला पकडतो. कारण तिला बुरळ घालण्यासाठी सोपं जाईल ना. स्त्रियांचं मन हे कोमल मन असतं, भक्तेचं मायेचं मन असतं, त्यांना फसवणं सोपं जाईल. म्हणून तो तिला पकडतो एवेला. आणि तिला काय सांगतो? परमेश्वराने तुम्हाला झाडाचं फळ खाण्यास बंदी केली आहे. हो, बंदी केली आहे. का केली आहे? नाही मग ते बऱ्या वाईटचं ध्यान करून देणारं झाड आहे ना, म्हणून आम्हाला बंदी केली आहे. नाही, तुमचे डोळे उघडतील हे फळ खाल्यानंतर आणि तुम्ही परमेश्वरासारखे व्हाल, म्हणून त्याने बंदी केली आहे तुम्हाला. आणि आणि एवा फसली. आता का फसली? मी तुम्हाला ते सांगत होतो कारण आदम आणि एवेने स्वतः परमेश्वरला आपल्या उघड्या डोळ्यांनी आपल्या समोर पाहिले, पूर्ण गौरव. परमेश्वर आज इतका गौरवशाली आणि उद्याने इतका गौरवशाली असं नाही हो. परमेश्वर परमेश्वर आहे आणि त्याचे गौरव युगानियुगाचे गौरव आहे. त्याच्यामध्ये कधी बदल नाही होत, त्याच्यामध्ये कोणती वाढ नाही होत, किंवा त्याच्यामध्ये काही कमी नाही होत. परमेश्वर आहोत. परमेश्वराचे पूर्ण गौरव आदम आणि एवा या दोघांनी आपल्या डोळ्यांनी पाहिले होते आणि त्यांना तो मोह आवडता आला नाही. त्यांना देवासारखं व्हायचं होतं आणि परमेश्वराची इच्छा आहे की आपण त्याच्यासारखे व्हावं. म्हणून त्याने आपल्या समोर त्याच्या प्रतिमेप्रमाणे निर्माण केला आणि त्यांच्यासारखंच निर्माण केलं होतं. मग दुसरं काय त्याच्यासारखं व्हायचं होतं? त्याच्या प्रेमाच्या सानिध्यामध्ये होते, कृपेमध्ये होते, आनंदामध्ये होते, त्या बागेमध्ये सर्व काही तुम्हाला होतं, सुखी समाधानी होते. दुसरं काय पाहिजे होतं? परंतु परमेश्वरासारखं व्हायचं आहे हा मोह त्यांना आवडता आला नाही. तिने फळ खाल्लं, आपल्या नवऱ्याला त्याने खाल्लं, मुंबई त्यांचे डोळे उघडले आणि ते नग्न आहे ते त्यांना कळलं. कारण त्यांच्यामध्ये आता बरं काय आणि वाईट काय हे त्यांना कळायला लागलं. मग आपण नग्न आहोत ते वाईट आहे, म्हणून त्यांनी स्वतःला त्या झाडाच्या पानाची हे वस्त्रे शिवले आणि ते तिथे लपले. हे परमेश्वराच्या प्रकाशासमोर आता ते येऊ नाही शकत. परमेश्वराला तेव्हा ते लपलेले. आणि परमेश्वराने आदम आणि एवेला काय सांगितलं? या झाडाचं फळ खाल्लं तुम्ही निश्चित मराल, निश्चित मराल. आणि मृत्यू माणसामध्ये शिरला. भयानक पापांचा परिणाम अतिशय भयानक आहे. इतका भयानक की आपण पाहू शकतो. आज आता तुमचे जे साक्षी दिले ना त्याच्यामध्ये कोण कसे बरे झाले आहेत ना ते आपण पाहतो. तुम्ही कधी कॅन्सर हॉस्पिटलला गेला आहेत का? बँड्राला
बघा लोक कसे तरफडतात, कशा प्रकारे आजारी पडलेले आहेत, कशा प्रकारे काही जणांचे हाल अपेष्ट होत आहेत। आज मेडिकल सायन्स इतकं वरच्या पातळीवर गेलेलं आहे, ऍडव्हान्स झालेलं आहे, तरी देखील लोकांचे काही लोकांच्या आजारी पडल्यानंतर हाल आणि हाल होतात। काही लोक इतक्या आजाराने त्रस्त होतात की ते मरण मागतात। कितीतरी लोक आहेत जगाच्या कानाकोपऱ्यामध्ये असे। हा पापाचा परिणाम आहे, पापाचा परिणाम इतका भयानक परिणाम आहे की त्या एका पापामुळे पाप जगात शिरलं, त्या एका पापामुळे मृत्यू जगात शिरला, सगळ्यांना मरावं लागणार आहे। आता मरण आवडतं कोणा, तो एक आनंदाचा क्षण असतो जेव्हा मरतात ना, तो आनंद होता कारण या जगातून आपण दुसऱ्या जगामध्ये प्रवेश करतो, परंतु ते कोणाला आवडतं ना। आता सांगितलं इथे बॉम्ब ठेवलाय तर सगळे बाहेर पडतील की नाही, सगळे बाहेर पडतील, कोणाला मरायला आवडत नाही। इतका भयानक परिणाम हा पापाचा आहे आपल्या सर्वांवर। ती टांगती तलवार आहे त्या पापामुळे। आणि तिथे स्पष्ट सांगितलं आहे की आदाम आणि एवेने पाप केल्यामुळे भूमी शापग्रस्त झाली, म्हणजे मृत्यू सर्वांमध्ये शिरला, सर्वांमध्ये प्राण्यांमध्ये देखील। इतका मोठा भयंकर परिणाम या पापाचा आणि सगळं काही भ्रष्ट झालं त्या पापामुळे। आज आपण पाहतो की तो परिणाम आजपर्यंत चालू आहे आणि शेवटपर्यंत चालू राहणार आहे। जगाच्या अंतापर्यंत जोपर्यंत सर्व उठवले राहणार नाही तोपर्यंत तो चालू राहणार आहे। हा परिणाम इतका भयंकर आहे पापांचा परिणाम की आपण काही वेळेला ते समजू शकत नाही। तुला आदाम आणि एवेच्या हातातून घडलेलं पाप कितकं भयानक होतं की परमेश्वराच्या आज्ञा बोलण्यामुळे मृत्यू आला आहे आपल्या सर्वांवर। मृत्यू, दुःख, कष्ट या सगळ्या गोष्टी आपल्या वाट्याला आलेल्या आहेत, प्रत्येक व्यक्तीच्या वाट्याला आहेत। कोणी त्याच्यातून स्किप नाही होऊ शकत, कोणी त्याला असं नाही सांगतो मला हे नको आहे, मी संपूर्णपणे सुखी समाधानी आहे, मला कोणतं दुःख नाही, त्रास नाही, आदर नाही, असं कोणीच सांगू शकत नाही जगामध्ये। हा पापांचा भयंकर परिणाम आहे आणि मृत्यू। आता परमेश्वर जेव्हा आदामाने एवेला सांगतो ना, तुम्ही फळ खाला तर निश्चित मराल, निश्चित मराल, तिथे मृत्यूचे परमेश्वराने पूर्णपणे संकेत दिले होते, पूर्णपणे। आता काही काही वेळेला आपल्याला कोणता आजार असतो आणि डॉक्टरने सांगितलं असतं हा पदार्थ खाऊ नको, खाशील तर मरशील, आपण खातो का? खातो का नाही खात? कुठे ठेवला ना ते नको नको, मला आता पुढून काढ, मला नको आहे, असं आपण सांगतो का? कारण मला डॉक्टरने सांगितलंय। तो परमेश्वर कोण? ऐकायचं नव्हतं त्याचं? म्हणजे बायबलमध्ये बघा पहिल्याच अध्यायामध्ये सांगितलं या झाडाचं फळ खाल्लं तर निश्चित मरशील। आता त्यावेळेला मरण म्हणजे काय कोणालाच माहिती नव्हतं ना, आदाम आणि एवेला पण माहिती नव्हतं मरण म्हणजे काय। त्याने जेव्हा अनुभव घेतला तेव्हा त्याला कळलं असेल की तो मरण पावला असेल। हे परमेश्वराने संकेत दिले होते तू निश्चित मरशी, आणि तसं झालं। आदाम मरण पावला काही काळानंतर, लगेच परत झाल्यानंतर मरण नाही पावला, पण काही काळानंतर मरण पावला, एव मरण पावले, आपण सर्वजण मरण पावतो। हा पापांचा महाभयंकर परिणाम म्हणजे विशेष करून मृत्यू। आता सगळं काही प्रश्न झालं आहे ना, निर्मितीतील पहिलाच माणूस पापी ठरला। मग आता माणसाला या मृत्यूच्या जाळीतून सोडवणार कसं? कोण सोडवणार? कोणता देवदूत नव्हता? पवित्र अशी दुसरी कोणती व्यक्ती नव्हती परमेश्वर सोडून? सगळं काही प्रश्न झालं होतं। मग परमेश्वर स्वतः निर्णय घेत होता। तुम्ही उत्पत्तीच्या पुस्तकामध्ये 3:15 वचन वाचलं तर त्याच्यामध्ये परमेश्वर तारणारा पाठविण्याचं वचन देतो की मी तारणारा पाठवी। म्हणजे माणसाला हा जो मृत्यू आपल्यामध्ये शिरलेला आहे त्या मृत्यूच्या महाभयंकर प्रसंगामधून सोडवण्यासाठी परमेश्वर स्वतः मानव होणार, हे परमेश्वरने सुरुवातीला दिलेलं वचन। आणि मग तेव्हापासून ख्रिस्त येणार, ख्रिस्त येणार, ख्रिस्त येणार, हे 4000 वर्ष झाली जगामध्ये सगळ्या ठिकाणी म्हणजे विशेष करून यहुदी धर्मामध्ये प्रोक्लेम करण्यात आलंय, घोषित करण्यात आलेलं आहे 4000 वर्ष जवळ। आणि मग प्रभू ख्रिस्ताचं आगमन होतं। आता आपण ख्रिस्त जेव्हा साजरा करतो तेव्हा तीन काय असते? परमेश्वर मानव झाला। कुणासाठी मानव झाला? कशासाठी मानव झाला? काय गरज होती? संत पॉल सांगतो फिलिपकरस पत्र 2 अध्यायामध्ये
की तो देवाच्या समान होता आणि देवाचे गौरव सोडून त्याने मानवाचं रूप धारण केलं आणि तो इतका प्रचंड प्रमाणामध्ये ओबिडियंट झाला म्हणजे आज्ञा पाळणारा झाला की त्याने क्रूसावरील मरण स्वीकारलं. क्रूसावरील भयानक मरण, भयानक मरण क्रूसावरील कुणासाठी? आपल्यासाठी. आपलंच त्या मरणाच्या दाढेतून सोडविण्यासाठी. ही फार मोठी महत्वाची गोष्ट आपण सर्वांनी समजून घ्यायची. तर आपला विश्वास आपला जागृत ठेवायचा असेल तर ही गोष्ट समजणं फार महत्वाचं आहे की परमेश्वर माझ्यासाठी मानव झाला आणि परमेश्वर माझ्यासाठी क्रूसावर मरण पावला. आता फक्त ह्या दोन गोष्टी, त्याचं दुःख सहन, मानव होणं, दुःख सहन आणि क्रूसावर मरण एवढ्याच मर्यादित आणि सफिशियंट नव्हतं. तर हे बलिदान अर्पण केल्यानंतर मी तिसऱ्या दिवशी पुन्हा उठे. इथे खरा मोठा विश्वास आहे. प्रभू येशू ख्रिस्ताचं पुनरुत्थान. म्हणून आपण प्रभू येशू ख्रिस्ताचं मरण, दुःख सहन मरण सहन केल्यानंतर आपण लगेच पुनरुत्थानाचा जयघोष करतो तिसऱ्या दिवशी की प्रभू येशू ख्रिस्त पुनरुत्थित झाला आहे. आणि हा 15 दिवसाचा मोठा काळ तो पाळतो की प्रभू येशू ख्रिस्त पुनरुत्थित झाला आहे. प्रभू येशू ख्रिस्त मरणातून उठला आहे आणि तो मरणावरचा विजय आहे परमेश्वराचा. प्रथम जन्मलेला म्हणजे मरण पावला आणि तिसऱ्या दिवशी पुन्हा उठला, गौरवशाली शरीरामध्ये उठला. आता तिथे बायबलमध्ये सांगितलं आहे ना, प्रभू येशू ख्रिस्त जेव्हा क्रूसावर मरण पावला तेव्हा त्याचा आत्मा कुठे गेला? क्रूसावर मरण पावला 3 दिवस पर्यंत तो कुठे होता? आत्मा कधी मरत नाही ना, आत्मा जीवन आहे. शरीर मरण पावलं पण त्याचा आत्मा कुठे गेला? कुणालाच माहिती नाही ना, कारण बायबलमध्ये ते लिहिलं नाही. आपण प्रेषितीय श्रद्धा प्रकरण म्हणतो त्याच्यामध्ये काय लिहिलं आहे? तो अधोलोकात उतरला. अधोलोक म्हणजे कोण? अधोलोक म्हणजे कोण? अधोलोक म्हणजे जे सगळे मरण पावले आहेत ना ते अधोलोक. म्हणजे जे मरण पावलेले आत्मे जिथे विसावलेले आहेत ना तिथे परमेश्वर पुत्र प्रभू येशू ख्रिस्त गेला आणि त्यांना त्यांनी ही विजयाची घोषणा केली की मी तुमच्यासाठी बलिदान अर्पण केलं आहे आणि आता मी परत तिसऱ्या दिवशी पुनरुत्थित होणार आहे. ती त्यांच्यासाठी आनंदाची वार्ता होती. जशी आपणाशी आनंदाची वार्ता आता सांगण्यात येते, त्याच्या अगोदर जे मरण पावले होते आदम आणि एवेपासून. आता ती ऑफिस ऑफ रीडिंग्स मध्ये एक रीडिंग आहे ना, त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे की प्रभू येशू ख्रिस्त सर्वप्रथम मरणात किंवा अधोलोकात उतरला तेव्हा आदमाकडे गेला आणि आदमाला सांगतो, ओ स्लीपर गेट अप, पहा मी विजय मिळविला आहे. त्याला हाताला धरून उठवतो. ही विजयाची घोषणा आहे प्रभू येशू ख्रिस्ताची. पुनरुत्थान म्हणजे हे आहे की आता मृत्यूपासून, म्हणजे तू खास मरशील असं सांगितलं होतं ना, समजा प्रभू येशू ख्रिस्त मानव झाला नसता, मरण पावला नसता, पुनरुत्थी झाला नसता ना, तर सगळीकडे डिलीट राहिले असते अधोलोकात कायमचे शेवटपर्यंत मेलेले, तिथून उठले नसते. हे महत्वाचं आहे आपल्यासाठी जाणणं की प्रभू येशू ख्रिस्त पुनरुत्थित झाला आहे ना, म्हणून मी देखील पुनरुत्थित होईल आणि मी त्या मातीच्या पोटामध्ये राहणार नाही. तिथे जिथे माती हाडं पोचलेली आहे, तिथे पुरलाय, तिथे मी तसा राहणार नाही. तर मला प्रभू येशू ख्रिस्त शेवटच्या दिवशी पुन्हा उठवी. त्याने स्वतः सांगितलंय, शेवटच्या दिवशी तुम्ही मनुष्याच्या पुत्राची वाणी ऐकाल, जी वाणी ऐकतील ते पुन्हा जिवंत होतील. हे शेवटचं पुनरुत्थान आहे. प्रभू येशू ख्रिस्त सहित आपण सर्व पुनरुत्थित होणार, आपण सर्वजण उठणार. विश्वास आहे का? विश्वास वाटतो का? कठीण आहे ना खूप विश्वास ठेवणं कठीण आहे. कारण काही जणांना काय वाटतं, अरे मी मरण पावतो, मला तिथे काचेमध्ये पुरतात, तिथे माझी माती होते. कारण तसं सुरुवातीला सांगितलं, तू माती आहे आणि मातीला जाऊन भेटली, तिथे माती होते माझी पूर्णपणे, मग तिथून मी जिवंत कसा होणार? मी तुम्हाला सांगितलं होतं, आत्मा आणि शरीर या दोन भिन्न गोष्टी आहेत. माझा आत्मा माझ्यासारखा दिसतो आणि मी मरण पावल्यानंतर तो आत्मा परमेश्वराजवळ मिळतो. आता इथे 3 गोष्टी आहेत. मी डिरेक्टली काय परमेश्वराजवळ नाही जाणार, एक तर मी नरकात जाणार, एक तर
वृत्तिस्थानामध्ये जाणार किंवा मी परमेश्वराकडे जाणार. परंतु तो आत्म्यात तिन्ही ठिकाणी कुठेतरी असेल, शेवटच्या पुनरुत्थानासमयी माझा आत्मा परत होऊन माझ्या शरीराला मिळणार आणि मी परत जिवंत होणार. हा विश्वास ठेवला पाहिजे. विश्वास, पुनरुत्थान हे रहस्य विश्वासाने समजायचं असतं. विश्वासाने आता प्रभू येशू ख्रिस्त पुनरुत्थित झाला, तो आपल्या शिष्यांना प्रगट झाला. बायबलमध्ये काय लिहिलं आहे, त्यांनी विश्वास ठेवला नाही. म्हणजे ते डबल क्रॉस मध्ये होते. आनंद पण झाला प्रभूला पाहून, काही जणांनी विश्वास ठेवला, पण तिथे लिहिलंय परत त्यांनी विश्वास त्यांचा डगमगला, विश्वास ठेवला नाही. कारण त्यावेळेला पुनरुत्थान काय कोणाला माहिती नव्हतं. सदुकी जे आहेत ते पुनरुत्थानावर विश्वास ठेवत होते आणि लोकांना तसं शिकवत होते. पुनरुत्थान आहे तू गेला का गेला. फॅरिसीज शिकवत होते पुनरुत्थान आहे. प्रभू येशू ख्रिस्ताने एक्सक्लुसिव्ह टीचिंग दिली, पुनरुत्थान आहे, मेलेल्यांचं पुनरुत्थान होतं, मी तुम्हाला पुन्हा उठवी. आणि त्याचं प्रतिफळ काय, पहिलं प्रतिफळ प्रभू येशू ख्रिस्ताचं पुनरुत्थान. म्हणून प्रभू येशू ख्रिस्ताचं पुनरुत्थान हे मला विश्वासाने पाहायचं आहे. विश्वासाने माझ्या फिजिकल डोळ्याने मी जर त्याच्यात बघायचा प्रयत्न केला ना, मला काहीच सापडणार नाही, काहीच नाही सापडणार. पण मी अंतर्यामाच्या डोळ्याने पाहिलं ना की प्रभू येशू ख्रिस्त पुनरुत्थित झालेला आहे. आणि ज्या परमेश्वराची मी आता भक्ती करतो, माझ्या प्रार्थनेमध्ये असू दे, मिश्रामध्ये असू दे, दुसऱ्या कुठे असू दे, ही पुनरुत्थित परमेश्वराची माझी भक्ती आहे. प्रभू येशू ख्रिस्त पुनरुत्थित झाला आहे हा माझा खरा विश्वास आहे. तो मरण पावला, तो कृसावर गिळला गेला, त्याला पुरले, सगळ्या गोष्टी बरोबर आहे. परंतु माझा विश्वास तिथे प्रभू येशू ख्रिस्ताच्या कबरेपर्यंत मर्यादित नाही राहत. तो त्याच्या पलीकडे जातो, तो त्याच्या वर जातो, प्रभू येशू ख्रिस्ताच्या पुनरुत्थानाकडे जातो. आणि मी प्रभू येशू ख्रिस्ताच्या पुनरुत्थानावर विश्वास ठेवतो आणि माझा त्याच्यावरच विश्वास असला पाहिजे. आणि कारण ह्या ज्या गोष्टी आहेत ना, दुःख सहन मरण पूर्ण, या त्याला अटॅच आहे पुनरुत्थानावर, म्हणून त्याला अर्थप्राप्त आहे. आता तुम्ही बघताय जगामध्ये सर्व लोक मरण पावलेले आपल्या अगोदर आले, परंतु असं कोणी सांगितलंय त्यांच्यापैकी कोण परत जिवंत झाला असं? कुणाविषयी सांगितलंय का? मोठमोठे लोक होऊन गेले, मोठमोठ्या धर्माचे संस्थापक देखील ते मरण पावले, काय झालं कोणालाच माहिती नाही. सगळ्यात मोठी व्यक्ती कोण मरण पावली असेल, मरण पावले पूर्ण गेलं, संपलं, परंतु प्रभू येशू ख्रिस्ताविषयी तसं नाही ना. त्यामुळे ख्रिस्ती धर्म हा वेगळ्या पद्धतीचा धर्म, म्हणजे विश्वास हा वेगळ्या पद्धतीचा आहे की आपला परमेश्वर हा पुनरुत्थित झाला आहे. पुनरुत्थित, तो उठला आहे, गौरवाने उठला आहे, आणि तो आपल्या शिष्यांना प्रकट झाला. त्याने स्वतः त्यांना प्रगट केलं आणि दाखवलं, पहा मी जिवंत आहे, माझे हात पहा. आता ज्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या हातामध्ये खिळ्यांचे व्रण आहेत ना, ते युगाने युगासाठी राहणार आहे, युगाने युगासाठी. तुम्ही बघा द डिवाईन बर्थ इथे पिक्चर नसेल ना, त्याच्यामध्ये जेव्हा प्रभू येशू ख्रिस्त संत मारिया पौष्टिनाला प्रगट होतो ना, तेव्हा त्याच्या हातामध्ये आणि पायामध्ये ते खिळ्यांचे व्रण आहे. बघा ते 2000 वर्षानंतर जवळजवळ प्रभू येशू ख्रिस्ताने तिला दर्शन दिलेलं आहे त्याच्या पुनरुत्थानानंतर. काय ते राहणार आहेत ते व्रण? तो त्या शरीरासहित उठलेला आहे. आणि तो आपल्या शिष्यांना सांगतो, पहा माझे हात, इव्हन शिष्यांना आणि संत थॉमसला, तुझं बोट पुढे कर आणि माझ्या हातामध्ये घाल. व्हॉट रिअल आहे, रिअल. तुझा हात पुढे करून माझ्या कुशीमध्ये घाल. तो काय किती असणारच, जो भाला बसकला होता ना तो कायमचा असणार काय. हे प्रभू येशू ख्रिस्त आपल्या शिष्यांना दाखवतो. त्यांना विश्वास ठेवणं कठीण केलं. आज देखील या जगामध्ये बऱ्याच लोकांना पुनरुत्थानावर विश्वास ठेवणं कठीण जातं. आणि जेव्हा त्यांना सांगण्यात येतो माझं स्वतःचं पुनरुत्थान, तुझं स्वतःचं पुनरुत्थान होणार आहे, तू परत जिवंत होणार आहे, जसाच्या तसा, आज जसा आहे तसा गौरवशाली शरीरामध्ये तुझ्या मर्त्य शरीराचं रूपांतर होणार आहे, बऱ्याच जणांना विश्वास ठेवणं कठीण. परमेश्वराने सांगितलंय त्याच्यावर मी विश्वास पुढे ठेवायचा. तो प्रथम जन्मलेला, तो प्रथम प्रतिफळ, आणि त्याच्या मागे जे त्याच्यावर विश्वास ठेवतात त्यांचं तसं होणार. जसं जे तसं संत योहान आपल्याला सांगतो, आपण तो जसं आहे तसे त्याला पाहू. गौरवशाली शरीरासहित आणि आपण त्याच्यासारखे होऊ, कशा प्रकारे ते आपल्या समजून टाकू काय. परंतु निश्चित माझे मर्त्य शरीर मेल्यानंतर पुन्हा उठवलं जाईल.
त्या शरीरात प्रभू येशू ख्रिस्तासारख्या गौरवशाली शरीरामध्ये रूपांतर होईल हा मी मनापासून विश्वास ठेवला पाहिजे. हा परमेश्वराच्या सामर्थ्यावरचा विश्वास आहे. माझ्याने शक्य नाही पण परमेश्वराकडे सर्व काही शक्य आहे. म्हणजे परमेश्वर करू शकतो. आणि प्रभू येशू ख्रिस्ताने पुनरुत्थित झाल्यानंतर तो गुप्तपणे स्वर्गात गेला का? नाही, गुप्तपणे स्वर्गात गेला. तो शिष्यांना प्रकट झाला. प्रेषितांची कृत्ये यामध्ये स्पष्टपणे सांगितले की 40 दिवस पर्यंत तो शिष्यांना प्रगट होत राहिला. आता प्रभू येशू ख्रिस्ताचं पुनरुत्थान कसं काही थोड्या प्रमाणामध्ये चारी शुभवर्तमानामध्ये लिहिलेलं आहे ना की प्रभू येशू ख्रिस्त पुनरुत्थित झालाय ना. तो आता एका स्पेससाठी नाही, एका जागेसाठी मर्यादित नाही. त्याने संपूर्ण स्पेस आणि टाइम कॅप्चर केलेलं म्हणजे एका वेळेला तो 1000 ठिकाणी उपस्थित राहू शकतो. एका वेळेला आज आता इथे आहे ना, तर इथून अमेरिकेमध्ये देखील लगेच प्रगट होऊ शकतो. त्यात इन्स्टंटेनियस हे परमेश्वराचं पुनरुत्थान. म्हणून आपण तिथे पाहतो की प्रभू येशू ख्रिस्त जेव्हा आपल्या शिष्याला प्रगट होतो तेव्हा त्यांना सांगतो तुमच्याकडे काय खायला आहे का? लुकच्या शिकवतवनात सांगितलं. आणि तेव्हा ते त्याला काय देतात? भाजलेल्या माशाचा तुकडा. आणि तो त्यांच्या देखत घेतो आणि खातो. भूत जेवण घेऊ शकतात का? नाही. मी बघा, मी भूत नाही, मला तुमच्यासारखं शरीर आहे. मी तुमच्या समोर त्यांच्या समक्ष त्याने तिने ते तो तुकडा खाला. नंतर योहानच्या शिकवटामध्ये आपण वाचतो की समुद्राच्या किनाऱ्यावर तो आपल्या शिष्याबरोबर न्याहारी करतो, ब्रेकफास्ट करतो. म्हणजे त्याला तो पूर्णपणे दाखवून देतो मी तुमचा प्रभू होतो, तुमच्या बरोबर होता. तो परत उठला आहे. मरण याने माझ्या जीवनाचा जीवनाची सांगता नाही, संपलं नाही. काही जणांसाठी संपलं, त्याच्या शिष्यांसाठी सुद्धा संपलं होतं. तर आपण लुकच्या शुभवर्तमानामध्ये वाचलो ना की प्रभू येशू ख्रिस्त इमाऊसच्या वाटेवर असलेल्या 2 शिष्यांना प्रकट होतो. वाचलाय तुम्ही तो अध्याय. आता तिथे ते 2 शिष्य कुठे जात होते? इमाऊसच्या वाटेवर. ते त्यांच्या गावी परत जात होते. का परत जात होते? कारण त्यांच्यासाठी प्रभू येशू ख्रिस्ताची कबर बंद झाली आणि संपलं. ते तिथे सुरुवातीलाच प्रभू येशूला सांगतात की आमची धारणा होती की हा इस्रायलास गुलामगिरीतून सोडवी, परंतु आमच्या धर्माच्या अधिकाऱ्यांनी त्याला कपटाने मारलं आणि त्याला कोरडे झालं. तरी त्यांना कळलं होतं, स्त्रियांनी सांगितलं तो उठला आहे, तरी त्यांनी विश्वास नाही ठेवला आणि ते आपल्या गावी परत जातो. आता म्हणजे त्याने तो ग्रुप सोडला शिष्यांचा आणि ते परत जातो. तेव्हा प्रभू येशू ख्रिस्त त्यांना प्रगट होतो आणि ते त्याच्यावर तुम्ही काय तू एकदा काय झाली युरुसलेममध्ये? तिथे काय झालं तुला माहिती नाही? काय झालं? येशू ख्रिस्ताला त्याने क्रूसावर ठेवून तार मारला आणि मग प्रभू येशू ख्रिस्त त्यांना जुन्या करारापासून शास्त्राने समजावून सांगत त्या गावापर्यंत येतो. आणि तिथे आल्यानंतर त्याला विनंती करतो आमच्या बरोबर घरामध्ये तर आता, कारण रात्र झाली आहे, आता तू पुढे जाऊ शकत नाही. त्याला घरामध्ये घेऊन जातात आणि जेव्हा ते भोजनाला बसतात, तुम्ही किती बघ भोजनाला बसतात, प्रभू येशू ख्रिस्त भाकर देतो, आभार मानतो आणि भाकर गोडतो आणि त्यांना देतो. तेव्हा त्यांचे डोळे उघडतात आणि ते त्यांना ओळखतात. आणि त्यांना ओळखल्याबरोबर तो अंतर्धान पावतो. आता एवढे तास त्यांच्या बरोबर चालला, मग ओळखतो बरोबर अंतर्धान का पावला? कारण प्रभू येशू ख्रिस्ताला काय सांगायचं आहे? तुम्ही मला आता विश्वासाच्या डोळ्याने पहा, विश्वास. आणि जे शिष्य त्या ग्रुप सोडून आपल्या गावी परत आले होते ते त्याच घटकेला उठतात आणि रात्री परत जातात. आता त्यांना अंधाराची भीती वाटत नाही, त्यांना रोड स्पष्ट दिसतो, मार्ग स्पष्ट दिसतो, पुनरुत्थानाचा मार्ग आम्ही प्रभूला पाहिजे. आणि ते जेव्हा येरुसलेममध्ये परत येतात तेव्हा त्यांना सांगतात आम्ही प्रभूला पाहिजे. ते देखील तेच सांगतात. प्रभू येशू पीटरला प्रगट झाला होता, प्रभू येशू आम्हाला शिष्याला प्रगट झाला होता. म्हणजे ज्या वेळेला प्रभू येशू ख्रिस्त त्यांना प्रगट झाला होता इमाऊसच्या वाटेवर, त्याच वेळेला तो शिष्याला प्रगट झाला. त्याच्या अगोदर तो मेरी मॅग्दलीन आणि इतर स्त्रियांना प्रगट झाला होता आणि प्रभू येशू ख्रिस्त त्यांना अगदी 100% खात्रीलायक रित्या पटवून देतो की पुनरुत्थित झालेला आहे, पुनरुत्थित झालेला आहे.
बघा ही साक्ष आहे. आपण जे आज वाचतो बायबलमध्ये किंवा प्रभू येशू ख्रिस्ताच्या पुनरुत्थानावर जो विश्वास ठेवतो ना, ती शिष्यांनी दिलेली साक्ष आहे. त्यांनी ती लिहून ठेवली आहे आणि ख्रिस्त सभेने त्याच्यावर विश्वास ठेवलाय. आजपर्यंत ख्रिस्त सभेचं फाउंडेशन प्रभू येशू ख्रिस्ताचं पुनरुत्थान, आणि म्हणून ख्रिस्त सभा टिकून आहे कारण प्रभू पुनरुत्थित झाला. आणि हा विश्वास आपण ठेवा. आता संत थॉमसला काय सांगतो प्रभू येशू? संत थॉमसचं जे उदाहरण आहे योहानच्या शुभवर्तमानामध्ये, तिथे काय सांगितलेलं आहे? जेव्हा प्रभूने जेव्हा शिष्याने संत थॉमसला सांगितलं की आम्ही प्रभूला पाहिले, तेव्हा त्याने काय सांगितलं? त्याच्या हातामध्ये म्हणजे क्रियाचे प्राण होते तिथे माझं बोट घातल्या वाचून आणि त्याच्या कुशीमध्ये माझा हात घातल्या वाचून मी विश्वास ठेवणारच नाही. तुम्ही मला काहीही सांगा, मी ठेवणार नाही विश्वास. मला देखील पाहायचं आहे. तुम्ही पाहिलं ना, मला देखील पाहायचं आहे. आणि 8 दिवसानंतर प्रभू येशू परत येतो संडेला. तुम्हाला शांती असं आणि लगेच थॉमसकडे वळतो. हे पहा माझ्या हात, तुझे बोट कर आणि या गायामध्ये घाल, तुझा हात पुढे कर आणि माझ्या कुशीमध्ये घाल. विश्वास सेम असू नकोस तर विश्वास ठेवणारा ऐस. तेव्हा संत थॉमस काय सांगतो? माझ्या प्रभू माझ्या देवा. मोस्ट प्रोफाउंड स्टेटमेंट आहे हा संपूर्ण बायबलमध्ये. विश्वासाचं अत्यंत महत्वाचं स्टेटमेंट की प्रभू येशू ख्रिस्त हा माझा प्रभू आहे आणि माझा देव आहे, माझा परमेश्वर आहे. आणि सर प्रभू येशू ख्रिस्त नंतर त्याला काय सांगतो? थॉमस, तू मला पाहिलं म्हणून विश्वास ठेवलास, पण तू मला न पाहता जे विश्वास ठेवतील ते धन्य. आणि ही परमेश्वराची इच्छा आहे, आपण सर्वांनी जाणून घ्यायचं आहे. परमेश्वराची इच्छा आहे की आपण त्याला न पाहता त्याच्यावर विश्वास ठेवा. संत पीटर काय सांगतो? त्याचा प्रतिफळ फार मोठं असणार. तुम्ही त्याला पाहिलं नाही तरी त्याच्यावर विश्वास ठेवता. संत पीटर सांगतो आपण, आणि त्याचं प्रतिफळ फार मोठं. आणि ते प्रतिफळ कोणतं असणार आहे? की आपण देखील त्याच्याबरोबर पुनरुत्थित घेतो. तुम्हाला सांगितलं ना, प्रभू येशू ख्रिस्ताचं जीवन, त्याचं मानव होणं, त्याचं कृसावरील मरण, त्याचं पुनरुत्थान, हे सर्व आपल्यासाठी आहे. आपल्यासाठी परमेश्वर त्याच्या गौरवामध्ये होता. त्याला काही गरज नव्हती मानव होऊन मरायची आणि परत पुनरुत्थित व्हायची, पण त्याने हे केलं आपल्यासाठी कारण त्याने प्रेमासाठी आपल्या सर्वांना निर्माण केलेलं, आणि ते जीवन राखण्यासाठी, ते जीवन परत मिळवून देण्यासाठी परमेश्वर स्वतः मानव होतो, मरण पावतो आणि पुनरुत्थित होतो. विजयशाली ख्रिस्त आणि जिथे होता तिथे परत जातो. आता तो पित्याकडे गेला, तो गुप्तपणे गेला का? गुप्तपणे नाही गेला. 120 शिष्यांसमोर गेला, पवित्र माता मरियेसमोर स्वर्गामध्ये गेला, सर्व प्रेषितांसमोर स्वर्गामध्ये गेला. आणि देवदूताने काय सांगितलं? तुम्ही आकाशाकडे काय टकलावून पाहता? हा येशू तो तुम्हापासून वर घेण्यात आलाय ना, तो परत जसा गेलाय तसा येईल. आणि प्रभू येशू ख्रिस्ताने स्वतः सांगितलंय, मी परत येईल. ख्रिस्त सभेचं रहस्य काय? जसा ख्रिस्त स्वर्गात गेलाय तसा तो परत येईल, आणि आपण त्याच्या परतण्याची वाट पाहत आहोत. प्रभू येशू ख्रिस्त परत येणार आहे हा आपल्या सर्वांचा विश्वास असला पाहिजे. परमेश्वर प्रभू येशू ख्रिस्त परमेश्वर पित्याच्या उजवीकडे राज्य करीत आहे, पुनरुत्थित परमेश्वर. आणि आपण मनापासून विश्वास ठेवला पाहिजे. आपल्या विश्वासाला सुरुवात इथून होते की प्रभू येशू ख्रिस्त पुनरुत्थित झालेला. ही गोष्ट फार गहन आहे. विश्वासाचं फार मोठं आहे रहस्य. मी प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवतो बरेच जण, आता मी दुसऱ्या माणसावर पण विश्वास ठेवतो, परंतु तो पुनरुत्थित झालाय हा मला विश्वास आहे. हे पाहणं महत्वाचं आहे. प्रभू येशू ख्रिस्ताचं पुनरुत्थान ही गोष्ट माझ्यासाठी महत्वाची ठरली पाहिजे. म्हणजे आपण स्वतःला तो प्रश्न विचारायचा की खरोखर माझं अंतकरण मानतं का की प्रभू येशू ख्रिस्त पुनरुत्थित झाला आहे? जर ते मानत असेल ना, तर त्या पुनरुत्थानामध्ये माझं पुनरुत्थान सामावलेलं आहे. मी थोडासा या जगामध्ये दुःख भोगीन, कष्ट करावे लागतील, सगळ्या व्यथा व्यास याच्यामधून मी जाणार, एक दिवस मी मरणार, पण तो जीवनाचा अंत नसणार. त्या जीवनामध्ये मला पुनरुत्थान आहे, कारण प्रभू माझा परमेश्वर पुनरुत्थित झालाय. ज्याने मला निर्माण केलाय ना, तो पुनरुत्थित झालेला.
आणि तो मला त्या मातीच्या थाईमध्ये राहू देणार नाही. इथे राहू देणार नाही मला, पण यासाठी मला विश्वास पाहिजे. आणि मी जेव्हा प्रभू परमेश्वर सांगतो ना, प्रभू मी विश्वास ठेवतो, त्याचं श्रद्धेचं प्रकटन आपण कसं करतो? द क्रेडो, क्रेडो म्हणजे काय? आय बिलीव. क्रेडो या शब्दाचा अर्थ लॅटिन शब्द आहे आय बिलीव. होय, मी विश्वास ठेवतो. विश्वासाची संज्ञा काय आहे? परमेश्वरावर विश्वास जेव्हा आपण व्यक्त करतो, होय मी विश्वास ठेवतो. स्वर्ग आणि पृथ्वी यांचं उत्पन्न करतो परमेश्वर तिथे आहे, अहो मला विश्वास आहे. आणि त्याचा एकुलता एक पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त यावरही माझा विश्वास आहे. हा माझा विश्वास आहे परमेश्वरावर. म्हणजे असं समजू नका, प्रभू येशू ख्रिस्ताचं दुःख सहन मरण पुनरुत्थान त्याला पूर्ण आणि स्वर्गावर होण्या वेगवेगळ्या गोष्टी आहेत. वेगवेगळ्या गोष्टी नाही आहेत, ती एकच घटना आहे आणि ती पूर्णपणे एक रूप अशी सामावलेली आहे. म्हणून माझा विश्वास, मी तुम्हाला सांगितलं, प्रभू येशू ख्रिस्ताच्या कबरेपर्यंत मर्यादित नाही राहत. सगळं संपलं असं नाहीये. त्याचं पुनरुत्थान हे त्याचं सबळ आणि प्रबळ असं एक पुरावा त्याने आपल्या समोर मांडलेला आहे की मी परमेश्वर आहे, प्रभू परमेश्वर आहे, प्रभू येशू ख्रिस्त परमेश्वर आहे. याचा मुख्य पुरावा काय? की तो पुनरुत्थित झालेला आहे. आणि शिष्याने आपल्याला सांगितलं, शिष्य जेव्हा घोषित करतात ना, तेव्हा त्याची घोषणा काय होती? अर्ली करिश्मा काय होता त्यांचा? जीजस इज रिसन. बायबल मध्ये आपण वाचतो, प्रभू उठला आहे, आम्ही प्रभूला पाहिले, होसाना, हालेलुया, द लॉर्ड जीजस इज रिसन. ते जिथे जिथे गेले ना, त्यांनी सांगितलं प्रभू मरण पावला पण तो पुन्हा उठला आहे. प्रेषितांची कृत्य वाचा, सगळ्यांना त्यांनी सांगितलं, त्यांना मारलं, तुरुंगात टाकलं, त्यांना राजांसमोर ऑथॉरिटी समोर उभं करण्यात आलं, परंतु त्यांनी बोलली धैर्याने. जे घाबरलेले होते, खोलीमध्ये त्यांना बंद करून ठेवण्यात आलं होतं, स्वतःला बंद करून ठेवलं होतं, ते धैर्याने बाहेर पडतात आणि घोषणा करतात की जीजस इज रिसन, प्रभू येशू ख्रिस्त उठला आहे, प्रभू येशू ख्रिस्त पुनरुत्थित झाला आहे. आणि ही पुनरुत्थानाची घोषणा जी 2000 वर्षापूर्वी करण्यात आलेली आहे, ती आजपर्यंत जगाच्या कानाकोपऱ्यात ऑल पोल्स ऑफ द अर्थ गुंजत आहे. जीजस इज रिसन हे शब्द डेड शब्द नाही. दीज आर अलाइव्ह वर्ड्स, दीज वर्ड्स आर अलाइव्ह. जिवंत शब्द आहे की प्रभू येशू ख्रिस्त खरोखर उठला आहे, प्रभू येशू ख्रिस्त पुनरुत्थित झाला आहे. आणि मी अंतकरणापासून हे कबूल केलं पाहिजे की प्रभू येशू ख्रिस्त पुनरुत्थित झाला आहे. अंतकरणापासून विश्वास ठेवला पाहिजे. आणि मी जेव्हा विश्वास ठेवीन, तेव्हा त्या विश्वासामध्ये माझ्या विश्वासाचं प्रतिफळ आहे की मी जेव्हा मरण पावेल, तेव्हा प्रभू परमेश्वर मला त्या मातीच्या पोटामध्ये राहू देणार नाही, तर त्याच्या दिव्य शब्दाने मला उठवीत, मी स्वतः पुनरुत्थित होईल आणि त्याच्या गौरवामध्ये प्रवेश करेन, त्याच्याबरोबर युगाने युगासाठी राहील. प्रगटीकरण पुस्तकामध्ये गोष्टी स्पष्ट सांगितलेल्या आणि परमेश्वराच्या पुनरुत्थानाचा प्रथम प्रतिफळ ही पवित्र मरिया आहे. कारण पवित्र मरिया जेव्हा मरण पावली, तेव्हा ती मातीच्या पोटामध्ये राहिली नाही, तर परमेश्वराने तिला गौरवाने पुनरुत्थित केलेला आहे, गौरवाने. आणि आज ती गौरवशाली माता म्हणून प्रभू येशू ख्रिस्ताबरोबर स्वर्गामध्ये राज्य करेल. आपल्या सर्वांची माता म्हणून ही आपली मोठी आशा आहे की तिच्याप्रमाणे मी एक दिवस होईल, प्रभू येशू प्रमाणे मी एक दिवस होईल. मातीच्या पोटात राहणार नाही, तर गौरवशाली पुनरुत्थानामध्ये माझा देखील प्रवेश होईल. आणि हा माझा विश्वास पाहिजे. तुम्ही विश्वास ठेवता स्वतःच्या पुनरुत्थानावर? ठेवतात का? मी काय बोललो, गोमत होतं गेलं का? ठेवतात की नाही विश्वास? आता ते शेवटच्या दिवशी जेव्हा परमेश्वर उपविल ना, तेव्हा असंच बोलणार का? असंच बोलणार? हा लाईव्ह विश्वास पाहिजे. लाईव्ह म्हणजे जल्लोषाचा विश्वास पाहिजे, तसा शिष्यांचा होता की जीजस इज रिसन, असा माझा विश्वास पाहिजे. अगदी लाईव्ह जिवंत विश्वास अंतकरणापासून आलेला की प्रभू येशू ख्रिस्त खरोखर उठला आहे आणि त्याच्या पुनरुत्थानामध्ये माझं पुनरुत्थान आहे. प्रभूचा गौरव असो आता आणि सदा सर्वदा.
प्रभूचा गौरव असो आता आणि सदा सर्वदा। तर आता आपण थोडा वेळ शांत राहूया, सुंदर प्रकारे फादरांनी आपल्याला पुनरुत्थान